श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा. श्री गणेशाय नमः. जय जय अजय निर्गुणा, जय जय अजय सनातना, जय जय अजय गरुणा, लोकपाला सर्वेशा, अकलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती, दिवस निशी धेर करादिक शास्त्र्यांशी वतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदावरी करुणी लोका उपदेशित ये, त्यांसी आणावे अकलकोटी हेतू बदला नृपापोटी, बर बहुत करुणी कटपटी भुवांसी शेवटी आणि रात्र दिन नृप मंदिरी वेदांतचर्या ब्रह्मचारी करिता देणे अंतरी नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुणी सत्वर येते राज हसले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे तू हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडले लोकांशी लागली व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी लोका बोलली हास्य उत्तरे, तुम्ही व्यर्थ फसला आहो पाहुणे, तुमचे अज्ञाने यांचे वाढले ढोंग, पूर्ण वेदाशास्त्रात ज्ञान यांती असे यांती काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातळी आपल्या स्वस्थाने विकल्प पातलाप म्हणे, स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नियमन सारून ब्रह्मचारी करीती, शेण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले, निद्रा लागली भुवांसी लोटाली, या काही निशी एक स्वप्न त्यांचे चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरील वृष्टिक एकाएक चढलेले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले, लवकरी बोबडी पडली वैकरी शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी जागृती आली, त्यांसी त्यांनी धरून भुवांसी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांसी सांगती, समस्त म्हणती त्यात ज्ञात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता, मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले, मग काय बोलली येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून घालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणून कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे फो कट हाताने, याचे मुआ प्रतिपटली खून धरले, तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदोदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थार्पण चरणार्पण नमस्तू श्री स्वामी समर्थ.